यूट्यूब के लिए तो फ्रेंड्स अभी मैं गौरव भाई कॉलेज में आया हूँ, यहाँ पर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ इनकी ओर से जो है परिचय, जो नए स्टूडेंट उनका परिचय यहाँ पे करवाने वाले हैं। तो यहाँ पे बहुत सारे न्यू स्टूडेंट भी आए हैं, तो अंदर जाके देखते हम। दिसंबर 2022 ला आपल्या या महाविद्यालयामध्ये 2022-23 या शैक्षणिक सत्रामध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा परिचय मिळावा आणि काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन इथं आपण केलेलं आहे। या कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे मंडळी मान्यवर आता काही क्षणातच आपल्या महाविद्यालयात येतील, त्यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी शांतपणे आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे। बेंचवर बसा, जागा नसेल तिकडे खुर्च्या आहेत, तुमच्या डावीकडे पण खुर्च्या आहेत प्लास्टिकच्या, तिथं बसा, कारण तुम्ही बसल्यानंतरच लक्षात येईल। दुसरी एक महत्वाची गोष्ट इथे सांगतो की बरेच विद्यार्थी आम्हाला वारंवार स्वीकारतात। एक मेसेज आम्ही ग्रुपवर टाकला होता की तुम्हाला सर्वांना यायचं आहे, मला मी प्राध्यापक मला कोणी ओळखत असाल, मी प्राध्यापक सतीश भोंडे केंद्र सहाय्यक यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र गव्हर्नमेंट कला महाविद्यालय, मला आणि जगदीश सरांना वारंवार फोन करतो, तुम्ही खूप फोन करता, एक मेसेज टाकून झाल्यावर विचारायची मनाला काही ठीक आहे करत नाही, तिथं यायचं आहे की नाही यायचं आहे, मग काय आणायचं आहे ते नाही, ते तुम्हाला शुभ नाही। आपण आता विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेत आहोत, आपण लहान मुलं आहे, त्यामुळे लहान लहान गोष्टींची विचारपूस करणे तुम्हाला शुभत नाही। तुम्हाला तरी वाटते की तुम्ही वारंवार फोन करू, कारण आपला भरपूर काम असतात, तुम्ही इथं व्हॉट्सअपवर मॅसेज टाका, आम्ही ते रीड करू, तुम्हाला रिप्लाय करू, पण वारंवार क्षुल्लक कारणासाठी वारंवार फोन करू नका। त्याचप्रमाणे काही गोष्टी तुम्हाला सांगून देतो, BA फर्स्ट इयर, BCom फर्स्ट इयर आणि MA इंग्रजी तुमची परीक्षा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते, आलक्षात वारंवार फोन करून विचारायचं नाही,